नमस्कार, अंजनीस फूड स्टॉफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक साधा सोप्पा पण जरा वेगळा असा पुलाव करणार आहोत. त्यात आपण जो एक मसाला वापरणार आहोत त्यामुळे या पुलावची रंगत आणखीन वाढणार आहे. चला तर मग खूप वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण आवडीप्रमाणे भाज्या घ्यायच्या आहेत. इथे मी साधारण ह्या सर्व भाज्या अर्धा अर्धा कप घेतलेल्या आहेत. हे फ्लॉवरचे तुरे थोडे घेतलेले आहेत, फरसबी आहे, सिमला मिरची, हिरवे वाटाणे आणि गाजर. त्यानंतर इथे आपल्याला फोडणीसाठी दोन मोठे कांदे मी हे उभेच मोठे चिरून घेतलेले आहेत. दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, तेही मोठ्या आकारातच कट केलेले आहेत. इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे, एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या. इथे मसाल्यांमध्ये मी हे अख्खे गरम मसाले आपल्याला घ्यायचे आहेत. हे स्टारफुल घेतलेले आहेत दोन, थोडी दालचिनी घेतलेली आहे 2-3 तुकडे, 5-7 लवंगा घेतलेले आहेत, हिरवी वेलची घेतलेली आहेत, तमालपत्र, जिरं घेतलेलं आहे, बिर्याणी मसाला आहे. बिर्याणी मसाला जर नसेल तर आपण गरम मसाला पावडरही वापरू शकतो. 2 टीस्पून धणाजिरा पावडर आहे आणि 1 टीस्पून हळद आहे. इथे आपल्याला लाल मसाल्याचा वापर करायचा नाही आहे, म्हणजे लाल तिखट नाही वापरायचं आपल्याला. आणि इथे आपल्याला हे आपण मॅगी क्यूब्स वापरणार आहोत. मॅगी मसाला क्यूब्स जे मिळतात व्हेजिटेरियन, ते आपण पुलावमध्ये यूज करणार आहोत. ते आपण मी 3 घेतलेले आहेत क्यूब्स, त्याच्यामुळे पुलावला खूप छान चव येते. आणि इथे आपण हे 2 मोठे कप बासमती तांदूळ मी घेतलेला आहे. तो हा स्वच्छ धुवून अर्धा तास सोप करत ठेवला होता, आता छान फुललेला आहे. आता इथे मी 2 मोठे चमचे तेल घेते आहे, त्यासोबत 1 चमचा तूप घालायचा आहे. सर्वात आधी अख्खे गरम मसाले फोडणीला घालूयात. तमालपत्र, स्टारफुल, दालचिनी, लवंग, वेलची आणि जिरं. ते आपण कांदा घालून घेऊयात. कांद्यासोबतच आपण हिरवी मिरची घालूयात, म्हणजे ती चांगली परतली जाईल. आता कांदा थोडा ट्रान्सपरंट होत आलेला आहे. आता ह्यात आपण आलं लसूण पेस्ट घालूया. आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेऊया. हा पुलाव आपण कुकरमध्येही करू शकतो. असं जर पसरत भांडं केलं तर पुलाव छान फुलून येतो, तांदूळ फुलायला छान मदत होते. ह्यात आपण टोमॅटो घालायचे आहे. कांदा टोमॅटो आपलं चांगलं परतून झालेलं आहे. आता आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर इथे 1 टीस्पून हळद घालूयात, 2 टीस्पून धणाजिरा पावडर. ते मी हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो 2 टीस्पून घालूयात. हे मसाले जरा परतून घेऊया. आपण जे मॅगी क्यूब मसाला घेतलेला आहे ते आपण नंतर घालायचं आहे. आता इथे आपण सिमला मिरची घालून घेऊया आणि गाजर. आता इथे आपण बाकीच्या भाज्याही घालून घेऊया. तर ह्या ज्या आपण मॅगी क्यूब घेतल्या होत्या ती काढून घेऊयात आणि अशी ही कुस करून टाकायची आहे. हे सर्व एकत्र मस्त छान मिक्स करून घेऊया. आता इथे 1-2 मिनटं ह्या आपण भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी इथे हे थोडं कोमट पाणी केलेलं आहे, ते थोडं घालूया. खूप नाही पाणी घालायचं आहे, साधारण अर्धा वाटी पाणी घातलं तरी खूप आहे. या भाज्या आपण जरा आता अर्धवट शिजवून घेऊया. आता इथे गॅस आपण मीडियम फ्लेमवर ठेवून झाकण ठेवूयात आणि छान अगदी वाफ येऊन देऊयात. तर 2-3 मिनटांमध्ये भाज्या आपल्या चांगल्या शिजत आलेल्या आहेत, म्हणजे पूर्णपणे शिजवून नाही घ्यायच्या आहेत आपल्याला भाज्या.
आता आपण ह्यात तांदूळ घालायचे आहेत। तांदूळ घातल्यानंतर हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे। इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि आपण जे पाणी कोमट केलं होतं ते आता थोडं घालायचं आहे। आपण असं भांड्यात आता हा पुलाव शिजवत आहे, त्याच्यामुळे बासमती तांदळासाठी जेवढे तांदूळ आपण घेतले होते त्याच्यावर डबल पाणी घ्यायचं आहे। तर 2 कप तांदूळ असतील तर 4 कप पाणी आपल्याला घालायचं आहे। जर आपण कुकरमध्ये हा पुलाव शिजवत असू तर तांदळाच्या डबल पाणी घालण्याऐवजी थोडं कमी पाणी घालायचं आहे। जर 2 कप तांदूळ असतील तर आपल्याला 3 कप पाणी घ्यायचं आहे। आता इथे आपण हा अर्धा लिंबू जो घेतलेला आहे तो पिळून घेऊया। लिंबू पिळल्यामुळे मसाल्यांचा कलर खूप असा डार्क होत नाही पुलावला आणि सगळे मसाले आणि चवही व्यवस्थित बॅलन्स होते। आता इथे आपण छान एक उकळी आणूया आणि नंतर मग हा पुलाव वाफेवर मुरायला ठेवूया। 2-3 मिनटानंतर पाहिलं तर अगदी भात छान फुलून आलेला आहे। आपण हलक्या हाताने जरा हलवून घेऊयात। आपण गरम पाणी वापरलं होतं त्यामुळे तांदूळ लगेच शिजला आहे। जर आपण हा पुलाव कुकरमध्ये करत असू तर गरम पाणी वापरायची गरज नाही। आता इथे आपण एकदम स्लो गॅस करूयात आणि एक वाफ आणूयात, म्हणजे भात मुरायला ठेवूयात। 5-6 मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया। छान वाफ आलेली आहे, पुलाव अगदी छान मुरला आहे, फळफळीतही झालेला आहे। आता इथे आपण गॅस बंद करून टाकायचा आहे। आता गॅस बंद केल्यानंतर 2-3 मिनटासाठी झाकण हे असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे पुलाव छान अगदी फुलला जातो आणि त्यानंतर पुलाव नेहमी वाढायला घ्यायचा। अजिबात लाल तिखट न वापरता केलेला हा पुलाव, त्यासोबत दह्याची कोशिंबीर आणि पापड असा मस्त भेद सर्वांनाच खूप आवडेल, तर नक्की करून पहा। आणि ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा। अंजनीज फूड स्टफला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह। धन्यवाद।